या राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही याच उत्तर अगोदर आपण दिलं पाहिजे जेव्हा तुमची सत्ता या राज्यावरती असते त्यावेळेला आपण सोयीस्करित्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला विसरता सत्ता गेल्याच्या नंतर समाजाला भडकवून त्याचं राजकारण करण्याचं गलिच्छ काम आपल्या मार्फत आणि आपल्या पार्टी मार्फत होत आहे मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुप्रिया ताई आज देवेंद्रजींवरती जी टीका करतात ती अत्यंत दुर्दैवी आहे चार दशके मराठा आरक्षणाच्या बाबतीतला विषय का प्रलंबित राहिला याचं उत्तर आपण दिलं पाहिजे चार वेळा आपले पिताजी या राज्याचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही याच उत्तर अगोदर आपण दिलं पाहिजे जेव्हा तुमची सत्ता या राज्यावरती असते त्यावेळेला आपण सोयीस्करित्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला विसरता आणि नंतर सत्ता गेल्याच्या नंतर समाजाला भडकवून त्याचं राजकारण करण्याचं गलिच्छ काम आपल्या मार्फत आणि आपल्या पार्टीमार्फत होत आहे देवेंद्रजींसारखे नेते जे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मराठा आरक्षणाचा मार्ग त्यांनी तडीस लावला न्यायालयात टिकेल असं आरक्षण त्यांनी दिलं परंतु उद्धव ठाकरेजींच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये हे आरक्षण तुमच्या आणि उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये गेलं अपयश तुमचं आहे हे अपयश लपवण्यासाठी लोकांना भडकवण्यासाठी आज तुम्ही केवळ देवेंद्रजींवरती टीका करताय देवेंद्रजी असं नेतृत्व आहे जे सगळ्या समाजाला सोबत घेऊन काम करतं सगळ्या जातीपातींना सोबत घेऊन काम करतात आणि महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये एक विश्वास आहे मारा महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम कोणी करल तर ते देवेंद्रजी फडणवीस आहेत म्हणून ताई आपण जी टीका करताय ती पूर्णपणे चुकीची आहे कुठल्याही पद्धतीने ही टीका महाराष्ट्रातले लोक सहन करणार नाहीत आपण जी टीका करताय ती केवळ आणि केवळ राजकारणासाठी करताय हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे त्यामुळं अशा टीका करण्याची काही आवश्यकता नाहीये आणि आमचं सरकार शिंदे फडणवीस अजितदादांचं सरकार हे सक्षम आहे भक्कम आहे मराठा मा समाजाला हे सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे राहिला मुद्दा माफी मागायचा एखाद्या घटनेमुळं जर एखादा समाज कोणताही समाज दुखावला गेला असेल तर त्याची माफी मागणं हे काहीही गैर नाहीये तुमच्याकडे अशी परंपरा आहे की खोटे बोलून वेळ मारून न्यायची ती परंपरा आमची नाहीये